महाराष्ट्रावर कोसळलेल्या या आसमानी संकटात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. संकटाच्या या काळात पूरग्रस्तांना दरडक कोसळलेल्या आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आता मदतीचा हात देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. अतिवृष्टीमुळे दरडे कोसळून ज्या दुर्घटना झाल्या त्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आता 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींवर सरकारी खर्चानं उपचार केले जाणार आहेत. आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोकसंवेदना प्रकट केल्यात. रायगड जिल्ह्यात तळीये केवनाळे दरड कोसळली, रत्नागिरी जिल्ह्यात खेड आणि सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात दरड कोसळली. राज्यात एकूण 10 ठिकाणी दरडी कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. एका बाजूला प्रचंड महापूर तर दुसऱ्या बाजूला मृत्यू बनून कोसळणारे हे डोंगरकडे. या परिस्थितीमध्ये राज्य सरकार सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम प्रयत्न करत असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी काय विश्वास दिलाय महाराष्ट्रातल्या जनतेला जाणून घेऊयात. कोरोनाचं सुद्धा संकट हे अजून टळलेलं नाहीये आणि याची आपल्याला कल्पना आहे की हाच तो परिसर आहे की जिथे कोरोनाचं संकट अजूनही आपल्याला चिंताजनक वाटतंय आणि आहेच, तर अशा वेळेला पहिल्या प्रथम जीवितहानी होऊ न देणं हे आपल्या सगळ्यांचं एक महत्त्वाचं काम आहे. त्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे की मी सर्वत्र सूचना दिलेल्या आहेत, मात्र ही सगळी टीम ही काम करत असताना नागरिकांना सुद्धा मी आवाहन करतो आहे, तिथे जिथे जिथे एक डोंगर उतारावरती वसते आहेत अथवा डोंगर उतारायच्या पायथ्याशी वसते आहेत त्यांना आपण स्थलांतरित करण्याचं काम सुरू केलेलं आहे. कारण कुठली दरड, काही ठिकाणी रस्ते खचलेले आहेत, काही ठिकाणी पूल गेलेले आहेत, तर अशा ठिकाणी जे लोक राहत आहेत, नागरिक राहत आहेत, त्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं. आज सकाळपासून सगळ्यांची मदत कार्य सुरू झालेली आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सगळ्यांची आलेली आहेत. बचाव कार्यात साहजिकच आहे, मुसळधार पाऊस त्याच्यामुळे काही ठिकाणी जे पाणी साचलेले आहे रस्त्याने जाता येत नाही आहे, काही ठिकाणचे रस्ते खचलेले आहेत त्याच्यामुळे रस्त्याने जाणं हे अवघड झालेलं आहे. NDRFच्या टीम वगैरे सुद्धा मोठ्या मुश्किलीने मार्ग काढत 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 गावात पोहोचत आहेत. ज्यांच्याबरोबर फोनवरनं बोलू शकत होतो, बोलत होतो, धीर देण्याचं काम करू शकत होतो, ज्या वेळेला पोहोचता येणं शक्य झालं तेव्हा ह्या NDRF आणि लष्कराच्या वगैरे तुकड्या आता तिकडे पोहोचत आहेत. म्हणजे त्यांनासुद्धा तिकडे पोहोचणं हे कालसुद्धा अवघड होतं, तर आता हेलिकॉप्टर्स असतील म्हणजे हवाई मार्गे असेल जिथे शक्य असेल तिकडे वेगवेगळ्या मार्गाने म्हणे असेल ह्या सगळ्या बचाव कार्याच्या तुकड्या आपल्या पोहोचत आहेत. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं कोकणामध्ये अक्षरशः